शिक्षणामुळे आपला देश प्रगती करत असून या शिक्षणामध्ये उच्च दर्जा प्राप्त करून देण्याकरिता सौ शकुंतला रामशेठ ठाकूर मदत करेल असे अधोरेखित करत नेतृत्व एकता, शिस्त, नैतिकता, निष्पक्ष आणि आपल्या पदाविषयी प्रामाणिकपणा ठेवावा असा सल्ला रयतचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी इन्व्हेस्टिचर समारंभावेळी केले. उल्वे येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये इन्व्हेस्टिचर समारंभ शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि संस्थेचे सचिव बी एन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये निवडून आलेले प्रमुख मुलगा, प्रमुख मुलगी, क्रीडा प्रमुख विद्यार्थी तसेच सर्व हाऊस प्रमुख विद्यार्थ्यांनी स्वतःची ओळख करून दिली. त्यानंतर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बॅच आणि सॅशचे प्रदान करण्यात आले. तसेच विद्यालयाच्या वतीने शैक्षणिक वर्षात आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सोहळ्यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय टी देशमुख, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, रयतच्या मॅनेजिंग काउन्सिलच्या सदस्या ज्योत्स्ना ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल, रायगड विभागाचे इन्स्पेक्टर आर पी ठाकूर, शहाजी फडतरे, सौ शकुंतला रामशेठ ठाकूर मराठी विद्यालयाचे चेअरमन शरद खारकर, प्राचार्य राज अलोनी, स्वप्नाली म्हात्रे, मुक्ता खटावकर, अरविंद कुलकर्णी, स्कूल कमिटी सदस्य निलेश खारकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. मला अतिशय आनंद होत आहे की उलव्यासारख्या ह्या गावामध्ये आपण जिथं आहोत त्याला आपण कॉलनी म्हणतो. हे सर्व कॉलनी जे आहे 2 वर्षापूर्वी ते काहीच नव्हतं, ओसाड जमीन होती. ज्यावेळी या शाळेत आपण भूमिपूजनाला सुरुवात केली आजूबाजूला एकही बिल्डिंग नव्हती आणि आपण 3 वर्षापूर्वी इथं आलो आणि 1920 वरच्या त्यावेळेला आपण या इथं या बिल्डिंगचा फक्त मुहूर्त केला आणि 22 साली बिल्डिंग तयार होऊन 22 पुन्हा इथं हे स्कूल सुरू झालं. तर ह्या अशा या उलवा गावामध्ये पहिलं आपलं मराठी माध्यमचं स्कूल होतं, शरद खारकर चेअरमन आहेत. गाव उठलं ते आपल्या कॉलनीत आणावं लागलं. 3-4 रूम त्यांनी दिले आपल्याला, 2-3 रूम मी भाड्याने घेतले, त्यांनी 1-2 रूम दिले, सुरू झालं. पण जुनं स्कूल होतं, ते दरवाजेही नव्हते, खिडक्याही नव्हत्या, तिथून मांजर उंदीर अगदी सहजगत्या कुत्रे घुसत होते. आणि त्या स्कूलचं शिबेशी स्कूलमध्ये आज रूपांतर झालेलं आहे. शिबेशी स्कूल म्हणजे आता जरा थोडंसं आपल्या देशामध्ये पाहायला गेलं तर सर्वात जास्त चांगलं महत्त्व जे आलेलं आहे ते शिबेशी स्कूलनं आलेलं आहे. नवीन एज्युकेशन पॉलिसी जी आहे त्याच्यापुढं शिबेशी स्कूलला समोर ठेवलेलं आहे. प्रत्येक राज्याचे स्टेट बोर्ड असतात, आणखी IB आणि दुसऱ्या बऱ्याचशा बोर्ड आपल्या असे तुमच्याकडं, पण त्याच्यामध्ये सर्वांना समान आणि पुढे नेणारा असा कुठला असेल ते CBSE बोर्डाचा अभ्यासक्रम असतो. आणि तोच अभ्यासक्रम आता देशभर राबवण्याचं मोदी साहेबांनी ठरवलं आहे. मोदी साहेबांनी कालच सांगितलं आहे की ह्या देशातील प्रत्येकाला बरोबर घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे. आणि हा देश काही वर्षापूर्वी कुठं होता पत्ता लागत नव्हता. पूर्वीच्या काळी आपला भारत देश आहे हा सुवर्ण काळ होता आणि सोन्यानं भरलेला होता, सोन्याचा धूर निघत होता. इथून म्हणतो भारत देशामधून सोन्याचा धूर निघत होता. मधल्या काळात इंग्रजांना लुटून नेलं, आणखीन काय झालं असेल, पण त्याच्यानंतर आपली अवस्था अगदी म्हणजे जर आपण या 292 देशांमध्ये बघायला गेलो तर आपण खालून नंबर बघत होतो. पण आर्थिक दृष्टीनं आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला भारत देश पहिल्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या स्थानावर पोचलेला आहे. आणि अशा प्रकारे ही प्रगती होत आहे. ही प्रगती आज शिक्षणामुळं खऱ्या अर्थानं आपण बघायला गेलात तर होत आहे. आणि त्या शिक्षणामध्ये उच्च दर्जा प्राप्त करण्याकरता हे शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूल हे नक्कीच चांगल्या रीतीनं आपल्याला मदत करेल अशी मला खात्री आहे. फक्त दुसरं वर्ष आहे ह्या स्कूलचं, हे फक्त दुसरं वर्ष आहे. म्हणजे
जन्माला आलेलं आत्ताच हे बाळ आहे. या एज्युकेशन संस्थेच्या दृष्टीने पाहायला गेलात तर 100 वर्ष संस्था करतं. आपल्या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाली. काही शाळांना 150-200 वर्ष पूर्ण झालेले असतात. याला एकच झालेलं आहे. आपल्याला पुरातन असं एक चांगला कर्मवीर भाऊराव पाटील आणि वहिनींचा आपल्याला आशीर्वाद आहे. त्यांनी दृष्टिकोन ठेवला, त्या दिशेने आपण गेलो. त्यामुळं आपण राज्यात महाराष्ट्रात कुठेही गेलो तर रयतचा विद्यार्थी म्हणून अभिमानानं आपलं सांगतात. नुकताच आपले प्रमुख आणि प्रमोद सर गेले इथे भाषण करून, ते रयतचे विद्यार्थी. मी मंत्रालयाचा सांगतात मी रयतचा विद्यार्थी आहे. कुठल्या कलेक्टर ऑफिसचा मी रयतचा विद्यार्थी आहे. रयतचं 4.5 लाख विद्यार्थी दरवर्षी या रयतमध्ये शिक्षण घेत असतात. आणि अशामध्ये पुन्हा आता थोडंसं जमाना बदलत चाललं आहे. इंग्रजीचं प्रभुत्व वाढलं आहे, CBSEचं प्रस्त वाढलं आहे आणि त्या दृष्टीने CBSEच्या शाळा चालू कराव्यात. चालूही करतो आहे पण त्या चांगल्या चालल्या पाहिजेत. तिथून चांगले विद्यार्थी पुढं घडले पाहिजेत. करिअर गायडन्सच्या दृष्टीनं विविध आपल्याला सरांनी तर सांगितलं की संस्थेने बरेचसे काही उपक्रम सुरू केलेले आहेत पण त्याच्यामध्ये एक आदर्श स्कूल घडवण्याच्या दृष्टीनं हे रयत शिक्षण संस्था हे आपल्यावर त्यांनी जबाबदारी टाकलेली आहे. आणि त्या दृष्टीनं आपण ही शाखा जी आहे आपली रयतची, ही शाखा उच्च दर्जावर यांचं काम करतो आहे. आदर्श नागरिक घडवायचे आहे. आदर्श नागरिक आणि एक आपलं सर्व क्षेत्रामध्ये प्रगतिशील अशा तेनं सर्वोत्कृष्ट अशा प्रकारची प्रगती आपल्या या शाळेतून बाहेर पडणार विद्यार्थी करायची आहे. खरं तर आज फार वेगळा कार्यक्रम पाहायला मिळाला. पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 साली ही संस्था स्थापन केली आणि 103 वर्ष या संस्थेला झाली आणि 103 वर्षांनंतर एवढा स्तुत्य आणि चांगला उपक्रम या शाळेने आयोजित केला. खरं तर मीही रयतचा विद्यार्थी आहे आणि समोर बसून लहानपणी भाषणं ऐकायचो आणि आज इथून बोलतो आहे. मला रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील मॅनेजिंग कौन्सिल सदस्य सगळे यांना धन्यवाद देईल एवढं थोडं आहे. कारण पाठीमागील 100 वर्षाचा प्रवास करत आज इथपर्यंत आपण आलेलो आहोत आणि आज जो पदग्रहण कार्यक्रम होता मुलांसाठी आणि त्यांना मोटिवेट करण्यासाठी तो होता की त्यांना लीडरशिप काय असते ही प्रेरणा आजपासून त्यांच्या अंगी येणार आहे. संस्थेमध्ये अनेक प्रकारचे उपक्रम चालू असतात आणि हे उपक्रम सादर करत असताना, त्याचं प्रेझेंटेशन करत असताना विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व विकास, त्याची गुणवत्ता वाढली पाहिजे हा मुख्य उद्देश असतो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला जे पैलू पडतात ते छोट्या गटापासून अगदी सेवानिवृत्त होईपर्यंत या रयत कल्चरमध्ये जे जे विद्यार्थी शिकतात त्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला हळूहळू पैलू पडत जातात आणि नंतर तो सिनियर सिटिझन झाल्यानंतर एक सजग नागरिक तयार झालेला असतो. संस्कार असलेला नागरिक तो तयार झालेला असतो हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि ही उलव्याचे इंग्लिश मीडियमची शाळा तर सेंट एवढी चांगली शाळा, एवढी चांगली इमारत संस्थेमध्ये कुठंही नाही. खरं तर सेंटचं काम एवढं मोठं आहे की माझ्यासारख्यांनी त्यांची स्तुती करणं सुद्धा कमी होईल एवढं मोठं काम सेटचं आहे. म्हणजे फक्त नवी मुंबई किंवा रायगड विभाग नाही तर संपूर्ण रयत शिक्षण संस्थेमध्ये 14 जिल्ह्यांमध्ये जिथं जिथं गरज आहे, जिथं जिथं गरज भासेल मदत करायची तिथं सेट मोकळ्या मनानं मदत करत असतात. आणि मी बोलता बोलता सकाळी त्यांना म्हटलं जर सेट वजा केले, रयत शिक्षण संस्थेतनं सेट थोडेसे बाजूला केले असते तर काय झालं असतं,
खरोखर ही संकुल उभा राहिली नसती. खरं ते इथून लागतं, हार्टमधून लागतं, तिथून ते करत असतात आणि म्हणून हे सगळं उभं राहिलेलं आहे. रयत शिक्षण संस्थेमध्ये असे अनेक थोर व्यक्ती आहेत, त्यापैकी सेठचा नंबर पहिला आहे. आणि गेल्या 100 वर्षामध्ये असेच लोक भेटत गेले आणि रयत शिक्षण संस्थेचा मोठा विस्तार चाललेला आहे. मला सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि ठाकूर साहेबांची भेट झाली, कारण लहानपणापासून मी त्यांच्याबद्दल ऐकत होतो. सर्वप्रथम मी सांगतो, मी रयतचा विद्यार्थी आहे आणि त्याच विद्यार्थी असताना मागे बसणारा विद्यार्थी चालत चालत त्यांना स्टेजपर्यंत बसायची त्याची जी किमया झाली ही केवळ अन्नांमुळं झाली. मी ग्रामीण भागातला आहे आणि त्या ठिकाणी शिकत असताना त्यांच्याशी मी शेअर केलं. मला सगळ्यात जास्त आनंद झाला की मला रयत शिक्षण संस्थेच्या एका कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर येऊन बोलायची संधी मिळाली. या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो. आणि जमिनीशी ना असणारी अनेक संस्था असतात, पण जमिनीची ना पकडून राहणारी जी संस्था आहे जिथं मी शिकलोय तिचं माझं अटॅचमेंट आहे. मी सांगू इच्छितो की माझ्या तालुक्यामध्ये मी मगाशी बोललो, जवळजवळ 125 ते 150 विद्यार्थी जे रेंजचे विद्यार्थी आहेत, वर्ग 1 आणि वर्ग 2 IAS आणि IPS सुद्धा आहेत, केवळ रेंजचे विद्यार्थी म्हणून. आणि आम्ही काही उपक्रम पण चालवतो आहोत, गावाला विसरलेलो नाही शैक्षणिक माध्यमातून, ते नंतर मी शेअर करालच. आणि दिवाळीच्या पाडव्याला सगळे विद्यार्थी न सांगता एका विशिष्ट ठिकाणी येतात, कोणालाही बोलवायची गरज पडत नाही. जो आला नाही तोही आपला, जो आला तोही आपला. अटॅचमेंट आहे, काही उपक्रम राबवतोय, स्कूल पण त्या ठिकाणी ऑर्गनाईज केलेलं आहे, 1200 विद्यार्थी आहे, पण तो वेगळ्या पद्धतीने करतोय, परंतु करतो आहोत. तर हे सगळं सांगायचं उद्दिष्ट असं की बालमनावरचे संस्कार होतात, किंवा साहेबांशी मी आत्ता बोललो, लीडरशिप डेव्हलपमेंट कॉन्फिडन्स हा जो वेगळ्या प्रमाणामध्ये जो इंटरनॅशनल लेवलवरती गरजेचा आहे, जसा कॉस्मोपॉलिटन सिटी बनतात, मुंबईचंच अंग आहे, नवी मुंबई वेगळं नाही आहे, तो कॉन्फिडन्स वाढण्यासाठी हा जो उपक्रम आहे हा आपण बघितलेला आहे. या उपक्रमाला माझ्या लाख लाख शुभेच्छा.